सिक्युरिटी सोडून दम असेल तर किरीट सोमय्यांनी समोर यावं, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ, असं आवाहन राजेश क्षीरसागर यांनी सोमय्यांना केलं. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमय्यांना थेट धमकी दिली आहे. सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर क्षीरसागर आक्रमक झाले होते. मातोश्री यांनी शिवसेनेवर न बोलता लायकीत रहा असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय. ते किरीट सोमय्या आहेत ना, किरीट सोमय्या ती मूर्ख व्यक्ती आहे. नुसतं आरोप करत ते हिंडत असतात सगळ्यांच्यावर. त्यांना आज पोटशूळ उठलेलं आहे. त्यांची लायकी काय आहे ती शिवसेनेने त्यांना एकदा दाखवलेली आहे. कशी दाखवलेली आहे? तर त्यांच्याच पक्षाचं तिकीट त्यांना नाकारलं पक्षानं, ही त्यांची लायकी आहे. त्यामुळे ते खुळ्यासारखं वागतात. आता मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचं काही कारण नाही, पण मी त्यांना इशारा देतोय, केंद्राकडनं संरक्षण घेऊन शिवसेनेवर बोलण्यापेक्षा तुझ्या जर दम असेल तर तू मुंबईत कुठेही सांग आणि माझ्यावर लढायला ये, तुला दाखवून देतो शिवसेना काय आहे. केंद्राचं संरक्षण घेऊन फालतू बडबडणं हे फार सोपं असतं, आणि म्हणून तू तुझ्या लायकीत राहा. पक्षाविषयी किंवा मातोश्रीविषयी काय बोलू नकोस. सत्ता असती, आज असती, उद्या असती, उद्या जर केंद्रात सत्ता गेली तर तुला फॉरेनमध्ये पळून जावं लागेल, एवढं लक्षात ठेव. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.